तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या या जयंती निमित्ताने, 130व्या जयंती निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो त्या निमित्ताने आपल्याला पंचशील ग्रहण करायचे, त्यानंतर त्रिरत्न वंदना, त्यानंतर 22 प्रतिज्ञा सर्वांनी आपल्याला म्हणायच्या आहेत, त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचं वाचनसुद्धा घेऊया, शेवटी आपला हा बाबासाहेबांचा जयंती महोत्सव छोटेखानी रूपामध्ये या ठिकाणी संपन्न करूया. सर्वप्रथम अगरबत्त्या मेणबत्त्या वगैरे सगळं लावलेलं आहे, तरी पण आमचे भालेराव सर समोर येतील. भालेराव ताई तुम्ही पण या. बाबासाहेबांना हार अर्पण करायचा, बुद्धांनासुद्धा फुल अर्पण करायचे, या तेच टाकायचं. छान, एखादी अगरबत्ती लावा तुमच्या हाताने परत. हां लाव, नाही इथली लावा ना, आहे का त्याच्यात? नाही का? बर बर, काय हरकत नाही, राहू द्या. चल करा, त्रिवार वंदन करा तिथले ते, चाल करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या तुमच्या परिवारातलं कोण, या या ज्येष्ठ नागरिक. आपले आदर्श बुद्ध बोधिसत्व यांची पुष्पहाराने वंदन करत आहेत. छान. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आता आपण वंदनेला सुरुवात करूया. म्हणायचे माझ्या पाठोपाठ, म्हणा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो श्रावकसङ्गो संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. नमो दास भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तीन वेळेस म्हणायचे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि, तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं पि संघं शरणं गच्छामि,
शरणगमनं संपन्नं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेशमेच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सूरमेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 तिसरणेन सह पञ्चशीलां धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अप्पमादेन शीलं सम्पादेत। मनः साधु साधु साधु। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो यदीदां चत्वारि पुरिषयुगानि अट्ठापुरिषपुग्गलाविष भगवतो सावक संगो आहुनेयो बाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकासाति। संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च संघातीता च ये च संघानागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। न ते मे शरणं अन्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगलां। उत्तमंगेन वन्देऽहं संगं च त्रिविधोत्तमं संगेयो खलितो दोषो संगो खमतु तं मम। यं किञ्चेरतनं लोके विद्यते विविधं बुधोरतनं संगसमं नत्थि तस्मा शुद्धि भवन्तु मे। संगो विशुद्धो वरदक्षिणेयो संतेन्द्रियो सब्बमलपहिन्नो गुणेहिनेके समेधिपत्तो अनासौ तं प्रणमामि संगं संगं नमामि। वर्णागन्धगुणोपेतां कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मित्तेन च होतु लभामि मोक्षं। पुप्पं मिलायते यथा इदं मे कायो तथा याते विनाशभावं। प्रसन्ना शीतलं शुद्धं पानीयं मधुरं मं पूजेमि पूजनीयस्य लोकनाथस्य तादिनो। अधिवासेतुनो भन्ते पानीयं परिकप्यतां अनुकम्पां उपादाय पतिगन्नातुमुत्तमां। गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्। सब्बापापविशुदासानन्तगुणधारिणो नमामि लोकनाथस्य धूपेनेतेन सादरं। सुगन्धिकाय वदनाङ्गनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि लोकनायकान्। घनसारपरीतेन दीपेन तमधंसिना त्रिलोकदीपां सम्बुद्धां पूजयामि तमोनुतां। ब्रमिन्ददेविन्दनरिन्दराजं बोधि सुबोधि करुणागुणां पञ्चापदीपजलितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नां। बुद्धधम्मं च संघं च सुगततनुभवा धातुवधातु गब्बे लंकाय जम्बुदीपे दशपुरवरे नागलोके चतुपे।
सभ्ये बुद्धंस बिंबे सकलत सदिसे केसलो माधिधातु वंदे सभ्यंपि बुद्धंस सबलतनुजं बोधिचेतियं नमामि वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यसामुले निस्सिन्नो वसब्बरि विजयं अक्का पत्तो सब्बनितं सत्था वंदेतं बोधि पादपां हिमेहेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानु धम्म पटिपत्तिया संगं पूजेमि अद्धायमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं मा परिमुञ्चसामि मिना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो सत्तं समागमो होतु यावनिब्बान पत्तिया करानीयामत्थ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च सक्कुवजो च सुजो च सुवचो च समुद्वनत्तिमानि संतोषको च सुपदो च पकिच्चो च सल्लोक उत्ति संतिन्द्रियो च निपको च पगब्बो कुलेषु अननगित्तो न च खुद्दं समाचरे किञ्चेन विन्यो परे उपपदेयो सुखिनो वा खेमिनन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता एकेचि पानभूता तेतसा वा थावरा वा नवशेषा दीघा वा हिमन्ता वा मध्यमा रसकानुकतुला दिट्ठा वा दिट्ठा च दूरे वसन्त्य विदूरे भूता वा संभवेशी वा सभवेशी वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता न परोपराणि गोपेथ नातिमन्यत् कत्तजनं कञ्चि व्यारोसनापटिकसंज्ञानन्यमन्यस्स दुःखमेच्छय्य माता यथा नियं पुत्राङ्गायुषा एकपुत्तमनुरक्षे एवंपि सब्बभूतेषु मानसं भावय परिमानं मेत्तञ्च सब्बलोकास्मिं मानसं भावय परिमानं उद्दङ्गधोच तिर्यञ्च संबाधं वेदङ्गसपत्तं तिष्ठां चरां निःसिन्नो वासयानो वा यावतस्स विगतमिद्धो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममित्तं व्यारं इदमाहु दिष्ठिञ्चानुपागमाशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयगेधं न हि जातो गब्बसेयं पुनरेतीति एतेन सा च वज्रेण हुतु ते जयमङ्गलां मनत्रिवर्साधु साधु साधु। आता आपण संविधानाच्या प्रस्ताविकेचं उद्देशिकेचं वाचन करूया। तुम्ही सुद्धा माझ्या पाठोपाठ म्हणायचे। भारताचे संविधान उद्देशिका म्हणा। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। हे झालं भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन। आता बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं त्याचंही वाचन करूया। बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा 11 या नकारात्मक आहेत आणि 11 या सकारात्मक आहेत। नकारार्थी 11 आहेत, होकारार्थी 11 आहेत। अशा एकूण 22 प्रतिज्ञा आपल्या हितासाठी, सुखासाठी, मंगलासाठीच बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत। त्याचा आपण प्रकट वाचन करायचे। सर्वजण माझ्या पाठोपाठ म्हणायचे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही। हात जोडायचे, हात जोडा, किंवा त्यांची पूजा करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना पूजा करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेला मानणार नाही, त्यांची पूजा अर्चा करणार नाही। देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो। मी श्राद्धपक्ष आणि पिंडदान करणार नाही। बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही। कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिताचे पालन करीन। मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या 8 मार्गाचे पालन करीन। सर्व प्राणी मात्र्यावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही। मी कच्ची पक्की दारू पिणार नाही, तसेच नशा आणणाऱ्या पदार्थाचे सेवन करणार नाही। प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या तत्वाची
सांगड घालून मी माझे जीवन चालवीन। मी मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या माझ्या जुन्या हिंदू संप्रदायाचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो। भगवान बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटली आहे। बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इतपर मी भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। तथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा पंचरंगी धम्मध्वजाचा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीचा आज आपण या 130व्या भीम जयंतीनिमित्त सर्वजण एकत्र जमलोत। दरम्यान आपण पंचशील ग्रहण केलं, त्रिरत्न वंदना म्हटली, करणेमेत्त सुत्ताचं सुद्धा श्रवण केलं, भारताच्या संविधानातील प्रस्ताविकेचं देखील आपण प्रकट वाचन केलं, 22 प्रतिज्ञा देखील आपण प्रकट वाचन करून श्रवण केल्या, बुद्ध बाबासाहेब या आदर्शांप्रती आपण घोषणाही दिल्या। आता ज्या इच्छुक उपासकांना कुणाला बोलायची इच्छा असेल तर ते बोलेल। कोणाची इच्छा आहे करा स्टार्ट। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। इजीतं पतितं तुन्यं क्षिप्पमेव समिज्जतो सब्बे पुरेन्तो चित्तसंकप्पो चन्दोपनरसो मनो ज्योतिरसो यथा। आयुरो आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मे विचातो निब्बाण संपत्ति विनाते समिज्जतो। मनत्रिवार साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु साधु।